मम्मा पापा की वेडिंग एनिवर्सरी है। आज हम आपको एक सीक्रेट बताने वाले हैं। आपको पता है पापा ने मम्मा को क्या गिफ्ट दिया है? जींस पैंट। लेकिन ये सीक्रेट नहीं है। सीक्रेट ये है कि जींस पैंट पर अलग 50% डिस्काउंट था। और ये बात मम्मा को पता नहीं है। असच गेला इकडनं इकडनं पण त्याने आज आहे ना तो सकाळपासून राजकुमार इराणीच्या मूवी बघतोय आणि त्या सगळ्यांना बाउन्सर जात आहे यांना सगळ्या रोहित शेट्टीच्या मूवी बघायची सवय ते इतका पकून गेला दिवस ते एकदम माझ्या सिरियस तोंड कर बसले कुठला थ्री इडियट मुन्ना भाई सगळे त्याने तो लावून बसलाय दिवसभर लग्नामध्ये पॉलिटिकल विषय करून काल लग्नाला घेतलं होतं घरातलं होतं सगळे आले गावामध्ये सगळे होते सगळे आल्यानंतर काय सगळे हे भाऊ सगळे एकत्र म्हणजे ते पॉलिटिक्स गावचा गप्पा आठवतो लास्ट टाइम तू मॉल मध्ये कसा हरवला होतास कोणी शोधलं कोणी कसं सापडलं काय दिसलं सिक्युरिटी गार्ड असतात ना त्यातल्या एकाने पाहिलं हा एकटाच फिरतोय अनाउन्समेंट झाली व्हेरी गुड म्हणजे तो स्वतः पर्पजली त्या ऑफिस मध्ये गेला होता की मी सापडलो असं सांगतोय इन शॉर्ट तू मम्माच्या आडावडायला कंटाळून गेला तर तुला माहिती का याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट सेफ्टी मिळतात टीचर 600 ना ऐड कशी केली त्यांनी रोहित शेट्टीला तिला फोडण्यासाठी न्यूक्लिअर बॉम्ब लागेल कोणाला मूवी मध्ये स्कॉर्पियो का फोडणार न्यूक्लिअर बॉम्ब त्याच्या दरवाजा नाही उघडत इतकी स्ट्रॉंग आहे डायरेक्ट गाडीमध्ये एंट्री मिळत त्याला अरे मूवी मध्ये सांगतो मूवी मध्ये थोडं 5 मिनिटं बघ खायचं त्याच्या मूवी मध्ये ना सगळे कारचे स्टंट असतात त्याच्यामुळे तू ते ना तर राजीव गांधीचा मूवी बघून वेळा होऊन गेला त्यामुळे तुला ते कळलं तो रोहित शेट्टीचे मूवीज बघत नाही ना त्यामुळे त्याला पहिलं कळलं की गाड्या उडवायच्या कशा गाड्या उडवायच्याच का हा त्याचा प्रश्न हापूस त्याला हापूस आणि तुला नंतर सांग तुला काय नाही काय होणार आहे मला कळलं ना
आठवत आम्ही लहान असताना तू ते अब्राहम लिंकनची स्टोरी सांगायची नेहमी. ते जेवताना बोलायचं नसतं अशी त्याची एक फेमस स्टोरी आहे. मग तुम्ही तूच विसरली वाटतात. आता मी पण विसर. असं होत की जेवताना बोलायचं नसतं टेबलवर असं अशी काहीतरी मॉरल स्टोरी. तू का बोलतो नाही ते शहाण्या माणसाचं लक्ष. मी अब्राहम लिंकन सांगायचं ना जेवताना बोलायचं नाही तर त्याचा मुलगा त्याला सांगतो. ते तू आता जसं बोलला ना तसं त्याचा मुलगा असतो ना तो त्याला सांगतो तुम्ही मला शिकवलंय जेवताना पप्पा जेवताना बोलायचं रे असं. आधी तू पण बोलते ना बोलायचं तू पण बोलते आजूबाजूला खूप वेडे असते ना की बोलायला तिला बोकजरी नसले ना कारण एक पोळी जास्त घेतली एवढं काय तिने औषध जरी घेतलं ना तरी ती बोलते मला औषध द्या. ते एक कॅरेक्टर असत पण मूवी मध्ये सारख्या वस्तू पाडत असतात तसं सारच आहे. आंबा खायला दिला अंगावर पडतो काही काही कुठली वस्तू असतो अंगावर पडतात अगदी ते पाणी पिताना ग्लास पडून द्यायचं का इकडचं काय आवडलं अँबियन्स मध्ये सगळ्यात जास्त सांग. त्याला नाही आवडलं त्याला म्हटलं जे मला आवडतं ना ते त्याला नाही आवडत आणि जे त्याला आवडतं ते मला नाही आवडत. तू कसा आवाज करतो सांगते तू पण नाही आवाज करत. तो काय विचारतोय तुझी अॅनिव्हर्सरी आणि तू स्लीपर घालून आलाय ती काय बोलते त्याची अॅनिव्हर्सरी काल होती म्हणून आज स्लीपर. पण अॅनिव्हर्सरी आणि स्लीपरचं काय कनेक्शन. लग्न थोडी आहे उजडी घालायला मावाला जर का अलाव केलं असेल तर लग्नामध्ये पण स्लीपर घालून समजा स्टार्टर मध्ये काही दुसरं काय मागवायचं ड्रेसेस सोफ्याला पण माझी घेऊन अरे काय झालं ना पप्पांचा कलर खूप वेळा रिपीट झालाय म्हणून मी चेंज करायला लावला नाहीतर आम्ही सगळे मॅच होणार. तुझ्याकडे नाहीच आहे माझ्याकडे काहीच नाही आहे. मी आज जे फॉर्मल शर्ट ऑफिसला घातलं होतं ते होतं ब्लू कलर. आज जे ऑफिसला घातलं होतं ते ब्लू कलर अरे उलट ते अनकम्फर्टेबल तुझ्यासाठी हे असंच चांगलं काय मला दुसरं पाहिजे मला येते मला महिंद्रा स्कॉर्पियो
त्याला खिचून इथपर्यंत आणण्याला कळाले असं नाही नको ना सारा असं मस्ती नाही करायची थोडं वरती कर बाहेरून जा आजी बाबांना इकडे होतो मग आजी थोडी शिकत मला वाटलं भूता तू मध्ये उठला मला वाटलं भूता सारा तो फास्ट इथला म्हणजे तुला ओरडेल कशाला हरवला तू तर तो मुद्दा म्हणून थोडी हरवला चुकून हरवला कारण तो लहान होता तेव्हा आता तुम्ही मोठे झाले आता तुम्ही न सांगता हात सोडून इकडे तिकडे गेले की मग ओरडणार मोठे झाले तूच बोलली आता मग आम्ही कुठे गेले आम्ही काळजी घेऊ शकतो ठीक आहे मग इथून बाहेरच्या घरी कसं जायचं तुला माहितीये का तुम्हाला त्यातलं अंतर पण कळत नाही कुठल्या डायरेक्शन मध्ये चालू आहे घराचा रस्ता कळत नाही अजून घर जवळ आला हा कुठून आपण येत असतो घरी की तू बघत असते डाला अच्छा ठीक आहे घर आला आता लँडमार्क आहे ना तो कोण असतात एवढं बोललाच नसत बाहेर आम्ही सगळे व्हिडिओ काढतो सारा स्वरा विहान एक एक करून सांगा अँबियन्स मधलं काय आवडलं तलवार आवडली का तो जार आवडला का सुंदर आवडलं का जेवण आवडलं का एवढं हे असं कुठे पाहिलेस तू आधी चांगलं पेंटिंग बघ असं पेंटिंग जमायला पाहिजे आपल्याला भिंत आहे त्यावर पेंटिंग केलेलं पेंटिंग केलं नाही रेडीमेड पेंटिंग काय बोलतात त्याला वॉल वरती पेंटिंग काय बोलतात अशा पेंटिंग म्युरल तो दुसऱ्या फ्लोअरला केक ठेवलाय हा ठेवला ना ठेवून दिला किचन मध्ये आणि लक्षात नाही की तो आईस्क्रीम केक विचार करत होतो विचार करत होतो थर्माकोल मध्ये वगैरे का बरं पाठवलं कळलं नाही तो आईस्क्रीम केक आहे म्हणून थर्माकोल मध्ये आईस वगैरे असेल म्हणजे 15 एप्रिलला म्हणजे 14 एप्रिलची रात्री मी 12:30 तुम्हाला मेसेज टाकणार होतो म्हटलं झोपून गेले असतील तो तेव्हापासून तर चालू असेल त्याची काय होतं ना बेडरूम मध्ये टीव्ही बघत होते आम्ही लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही बघत होते त्यामुळे ते वेळ कळलाच नाही खूप उशीर असाच होतो तू तुमच्या एज ग्रुप मध्ये नाही येणार रे म्हणून तो बोर होतो दादा पण आमचे एकच मम्मा आणि पप्पाचा फोन नंबर लक्षात ठेवायचा नाही जेवण नाही करणार
बोलले सारा तुला हवा होत छोटी है ना मेन प्लेट मध्ये तेवढी जागा पण नाही सारा तू मोठ्या प्लेट मध्ये घेऊन घे पोळी बेटा तुला खाता नाही ना असं तिकडे जागा नाही मामी तू ना प्लेट अंगावर ओढून देशील मोठी ती प्लेट आहे ती मामीला देऊन दे तुला हवे का ना पण त्याच्यामध्ये मैदा असतो हेच का हे चांगले बेटा सगळीकडे गेला नान खातो ही रोटी आहे ना वाळा पोळी नाही म्हणून तंदूर रोटी चटणी देऊ बस आत नको लावचा आता चप्पल त्यासाठीच तर सोफा आहे ती बेडी हल्ली आपण असं टीव्ही बोलत नाही ना त्यामुळे लेटेस्ट ऍड वगैरे प्रॉडक्ट आपल्याला माहिती नाही मला हे टाटा न्यू पण ठाण्याला गेले तेव्हा कळले अच्छा तारक मेहता तर बंद होत आहे सिरियल बापरे तो रायटर आहे ना त्याला जेवण जात नाही तारक मेहता शिवाय जेवणार कस पप्पा कशी जेवत असतील आता युएस मध्ये तसाच त्यांना झालं का तिकडचं क्लायमेट वगैरे कुठं झालं रोज जातात मस्त फिरायला सकाळी आणि मग जेवण वेज ना अहो ते घरी जेवतात आवडली का टेस्ट तुला ते चिकन याच्यावर खायचं असेल का फोर खरा चिकन फोर ने खायचं असेल देऊ का तुम्ही नॉनव्हेज नाही घेतला कधी कधी खातो नाही का आता खाल्लं ना पाहिजे आधी एक एक रोटी खा ना अजून नंतर राईस रोटी येते अजून मी खाय ओके ठीक आहे राईस बी जाईल
मी बोलणार लगेच थंडी मी बोलणार लगेच थंडी मी पण बोलणार लगेच एक्सक्यूज मी इथे आहे किचन एक्सक्यूज मी येते ये ऐकलं त्याने इकडे किचन आहे ना किचनचा दरवाजा आहे ना खरं तिकडून दोन चल तू रोटी खाली पार्सल नीट पकड़ असं नहीं करायचं प्लेट मध्ये ठेव माझी पहिलीच रोटी संपली अजून पहिलीच नाही संपली अजून मामा येणार पासून काढतो तोडून नुसतं नाही खायचं बघूया कोणाची रोटी पहिले फिनिश ठीक आहे मग थांबून जा थोडी पाच मिनिट पाच मिनिट बसा थोडस तिकडे थांबून जसो तुला ग्रेव्ही नाही रे घेणं थोडस बघ ना थोडं थोडस नको कोळी नको खाऊ सारा नको खाऊ मग अशा रेस्टॉरंट मध्ये येण्याची गंमत काय असते माहितीये का थोडस खायचं असं मस्त मागे आरामशीर बसायचं ते चिकन राईस साठी ग्रेव्ही आहे का नाही काहीतरी ऑर्डर करून दाल नाही दाल ही पण एक ग्रेव्ही ही पण एक ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनव काय काय खूप गोड करून टाकतो ते असं तोडताना प्लेट ओढून द्यायची कारण तू इतकं शहाण्यासारखं बोलतोस हा 10 इयर्सच्या बॉडी मध्ये 40 इयर्सचा माणूस आहे असं वाटत इतकं शहाण्यासारखं बोलतोस फोनवर इतकं छान बोलतो ना म्हणजे लॉकडाऊन जेव्हा सुरू झाला ना तर पहिले 6 महिने आम्ही इतकं बोललो फोनवर म्हणजे अगदी अति होऊन गेलो आता का नाही करत रे फोन आता मी नाही करत माझं डोकं दुखलं रिसेप्शनिस्ट याच्या ऑपोजिट बनव असं वाटतं तो झोपला आहे का जागे काय कळत पूर्ण दिवस गाणे ऐकते बोलतो बोलतो सारा घरी गेला खाऊन गेला तू खरंच अंग्रेजी
माझी दुसरी पोळी सुरू होते, माझी पहिली चालली. रोज तिला फोर्स करायला लागतो खा का असं. कारण मला असं लवकर लवकर नाही खात. स्वरा एकदा बोलायला सुरुवात केली ना थांबत नाही, नॉन स्टॉप असत. मी खूप फास्ट बोलते, झोपले बारा वाजता त्यांची चर्चा चालू आहे कोणी कुठे झोपायचं यावेळी. तुमचा कॉल आला ना, मी तिला सांगितलं थोडा याने करतो, इतकं बडबड मग शेवटी तिघांना वेगळ्या रूम मध्ये तेव्हा ते झोपले. आता बघ तुला तुझ्या पप्पा, आम्ही साडे अकराला तू नव्हतास ना, तुम्हीच केलंस. पण तो तुझ्यापेक्षा लहान होता, घोड्यावर झोपून गेला होता. इतकं ऊन होतं ना त्याला, झोप लावून गेली. त्याच्या बाबांनी चांगलं एन्जॉय केलं. काल विषय निघाला ना तिथे, एकादशी होती बिलकुल. बऱ्याच वेळा बाहेर गेला ना तिला अक्षरशः फोर्स करायला खा तू, मग येऊन काय उपयोग होत नाही बाहेर जाऊन. आम्ही दोघं गेल्यानंतर मी राईस पार्सल घेतो, राईस पार्सल होऊन जात आम्ही. पोळी पण ती एकच रोटी खाते बघ, सारा सारा एकदम गरम आहे बरं का, तोंडात खात नका एकदम, जास्त नाही घ्यायची. हळू काही नाही, चल उगाचा ना. अरे मी खरं मध्ये बघितलं, अरे ते सगळं चिंद्र आहे ते घ्या. काय झालं जर कोणी रोटी उरली ना तिथे ठेवी जेवणावर बरं वाटत. दोन्ही मिक्स केले काय, दोन्ही मिक्स केलं माती बघून बसायचं. हा दिवस आहे का व्यवस्थित का तू प्लेट अंगावर पाडून घेतली, तुम्ही घेतलं मला पण खा घेतला तिला ना, तुला आहे काय तुझ्या ताटात. अरे नाही त्याला पाहिजे खोबले पण खाता राई गरम आहे तुला हे थोडं गार होते थोडं गार दोघं मिक्स कर त्यांच्या ह्याच्यात जरा बघून घ्या, डाळमध्ये हिरव्या मिरच्या दोन मिनिटं थांब सांगितलं तुला. फूड आहे ना असं खेळायचं नाही, ऐकलं नाही तू काय बोलला लग्नाचं जेवणाचं काय सांगत. तिथे काल जेवणाचा विषय नाही, फसलेलं नव्हतं. ऍक्च्युली आपलं ना ऍम्बियन्स खूप छान होता, म्हणजे ते हिल स्टेशनला गेल्या हे बघ हे ना आपल्या घर सारखं नसतं स्वरा, थोडस असं मिक्स करून खायचं असतं बघ. थोडं थंड होऊ दे आणि मग आणि ते तुमच्याकडचं जेवण घेतल्यानंतर आमचे लोक त्या बसने ट्रॅव्हल त्या बसने गेले ना, मग ते ढाब्यावर सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं. ते सगळे स्तुती करायचे, ऍम्बियन्स खूप आवडला होता ना, ते हिल स्टेशन सारखंच होतं. लग्नच आवडलं. नंतर आम्ही पुण्याला जाताना बऱ्याच वेळा तिथे थांबलो होतो जेवायला वगैरे. त्या रूटने आम्ही नेहमी जायचो नंतर वाटतो.
तिकडे ते मासोळी वगैरे खूप छान मिळतात. मासोळी मग ऍक्च्युली नारायणगावमध्ये जास्त चांगलं मिळते. ती अर्चना ते पण बनवते ना छान बनवते. नारायणगावला जी असते तेल कमी असत सगळं पण मसाला एकदम तरी आता आई पप्पा नाही येत त्यामुळे आठवड्यातून दोनदा तीनदा जातो जास्त दिवस. मेथीची भाजी बंद केली ना तुम्ही एकदम. मेथीची भाजी मेथी छान बनते नाही आवडते पण आठवड्यातून चार चार दिवस चालू होते. इतकी आठवड्यातून चार दिवस मेथी बनते म्हणजे एक जोडी सगळी की आमच्याकडे दुसरी नाही झालेली. आमच्याकडे तर पालेभाज्या भरपूर असतात. पालेभाज्या बाकी सांगितले होती फक्त शेपू मेथी चवळीची भाजी आणि आमच्याकडे जी भाजी यायची ना त्याला पोकळा म्हणायची म्हणजे भाजीची दांडी लाल असायची. चवळीची भाजी असते तशी असायची दांडी असायची मऊ असायची. इकडे नाही तुमच्याकडून मेथी यायची ना ती यांना खूप आवडायची सारा सर खाण्याला गेल्यावर पण एक दिवस तो मेथी सगळे मोठे मोठेच आहेत सगळे मोठेच आहेत. इव्हन ती बारीक मेथी किती सुंदर लागते ती छोट्या आहे संपला राईस आता काय दिसत नाही थल्ली श्रावण मध्ये पाऊस चालू झाला बारीक त्याची भजी मग ये ना आहे आमटी आहे. मम्मी साराला राईस देत आहे. सारा घरी जेवायला मिळणार नाही तुला इथे काय हा आता पूर्ण नसतो भरायचा स्पून थोडस घ्यायचं असतं त्याच्यामध्ये. मम्मी तुला थोडं मिक्स करून दे तुला सांगायचं ना दादा गरम आहे हळू घे वरण गरम नाही हळू घे सांडशील नाही त्या अंगावर. हा अजून काय घेणार आपण आधी केक खाऊन नंतर आईस्क्रीम खाऊ. डेझर्ट मी काय मँगो बटरस्कॉच चॉकलेट रबडी आहे फाशील का तू नुसतं जमा करून आय डोंट थिंक तू खाणार सारा चालू सारा आता स्वीट साठी थोडी जागा नव्हती. अरे नाही खाणार तुम्ही केक आणि डेझर्ट पण खायचं जेवली की नाही तू तरी आहेस का एवढी थोडा ग्रेव्ही टाक. आता ना आमची तिघांची कपड्यांची साईज सेम होऊन गेली सारा मी आणि आशु. तर
वर्षभरात ती झाकून टाकेल तुम्हाला दोघांना. म्हणजे नवीन काय डेट बरोबर आहे. अरे बिर्याणी हा आणि बकलावा काय बघते मला किती बकलावा तो बोलला हे आहे. बघ एक काम कर काहीतरी नवीन ट्राय करूया, नाही जमलं ना तर मग शेवटी आईस्क्रीम मागू. बकलावा ह्याच्यासारखं दिसते काय बोलतो आपण त्याला ते, पण एकदम ड्राय नको, एकदम ड्राय नको. तुम्ही नाही का आणता ते खाजा, फिरणी लिक्विड पाहिजे म्हणजे फिरणीची मला काय म्हणत आधी केक का आपण आधी केक तिघांना असं बाहेर पाठवणार मग आम्ही केक कापणार, आम्ही आलो पाहिजे ना व्हिडिओ मध्ये, मग खाऊन घेणार मग तुम्हाला आत बोलवणार, तोपर्यंत तुम्ही बाहेर पाठवायचं. माहिती दुधाचं जे पाहिजे ते पाहिजे, ती पण नाही खाणार. सारा थोडी जागा राहू दे ना स्वीट साठी. तू प्लेट पाडशील ना सारू, एकदम स्मूथ आहे. भरलं तिचं, अरे आधी चाव तर तोंडातलं घाल. ते नको ना, तू स्वीट नाही खायचं. सध्या नुसतं हे घे, टिश्यू टिश्यू पाहिजे का, टिश्यू घे नाही फिंगर बोल आणेल. ऑफिसला जायचं किती दिवस जायला लागतं?